खोपोली शहरामध्ये जोरदार स्वागत आपण उद्धव ठाकरे साहेबांचं केलं. ही विजयाची सुरुवात आहे. आता या 50 खोक्यांचं काय करायचं पुढे तर आपण ठरवायचं आहे. आमदारांना 50 खोके तर खासदाराला किती मिळाले असतील तो हिशोब करा आणि मग त्या खासदाराला जो गद्दार पळून गेलाय त्याला जाब विचारा. पण आज या व्यासपीठावरून आम्ही नेहमीच बोलतो पण उल्काताई महाजन आपण जे मुद्दे मांडलेले आहेत संविधान वाचवण्याचे, या देशामध्ये संविधान खतऱ्यात आहेत, संविधान धोक्यात आहेत, लोकशाही धोक्यात आहे, संसद धोक्यात आहे, देश धोक्यात आहे. मोड तोड आणि विकायचं आहे सगळं, फक्त विकायचं आहे. हा देश सुद्धा विकला गेलेला आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा ढोंगी आणि खोटारडा पक्ष आहे. अरे मोदींनी काय काय विकलं नाही ते विचार करा. मोदींनी लाल किल्ला सुद्धा विकलाय, तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. मोदींनी लाल किल्ला सुद्धा विकलाय. मोदी उद्या रायगड जरी विकायला काढेल म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. मोदींनी लाल किल्ला विकला, मोदींनी सगळे या देशातले उद्योग विकले, मोदींनी शेतकऱ्यांच्या जमिनी देशभरातल्या घेतल्या त्या विकल्या अडाणीला, आणि मोदीची नजर आता मुंबईवर आहे. मोदीला आता या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मराठी माणसाची मुंबई विकायची आहे त्या अडाणीला, आणि त्यासाठी त्याला शिवसेना महाराष्ट्र हा अत्यंत कमजोर करायचा आहे, आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचे तुकडे पाडलेले आहे. या सगळ्याचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जो संघर्ष सुरू केलेला आहे, एक प्रचंड मोठी संघर्ष यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे. आणि जग लढणाऱ्याचा इतिहास लिहितो, पळणाऱ्याचा इतिहास लिहित नाही, संघर्ष करणाऱ्याचा इतिहास लिहितो, आणि आपण सगळे त्या संघर्षामध्ये सामील. मला अनेकदा लोक विचारतात मोदींनी हे विकलंय, मोदींनी ते विकलंय, मोदींनी अमुक विकलाय, मोदींनी सगळं विकलंय, पण मोदींनी काही गोष्टी विकत सुद्धा घेतलेल्या आहेत. मोदींनी काय काय विकत घेतलंय? मोदींनी ईडी विकत घेतलं, मोदींनी सीबीआय विकत घेतलं, मोदींनी कोर्ट विकत घेतलं, आणि 40 विकत घेतले, आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतले, पण देश विकलेला आहे. हे लक्षात घ्या, हे संविधानानुसार झालेलं काम नाहीये. हे अत्यंत या देशाच्या, मी लडाखला गेलो होतो, अर्ध्या लडाख पर्यंत चीनचं सैन्य आलंय आणि मोदी त्याच्यावर बोलायला तयार नाही. हा मोठा देशभक्त स्वतःला समजतो. चीनचं सैन्य घुसलंय लडाखमध्ये. पाकिस्तानमध्ये रोज आमचे 4 जवान शहीद होत आहेत, त्याच्यावर मोदी बोलायला तयार नाही आणि मोठ्या देशभक्तीच्या गोष्टी करतोय. आणि म्हणून या देशाची सूत्र जर कोणाकडे आपल्याला द्यायची असतील तर ती आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला द्यावी लागते. महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, शेवटी हा भगवा झेंडा जो आहे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातात दिलेला आहे, हा भगवा झेंड्याच्या देशाचं आणि या महाराष्ट्राचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. एवढे खोटाडे लोक आहेत. हा बाजूला डोंगर दिसतोय, हे भाजपवाले येतील आणि सांगतील की या डोंगरावरती आमचे भाजपचे लोक त्या काळात आले होते आणि देशाचा स्वातंत्र्य लढा आम्ही लढला. पण या भारताच्या स्वातंत्र्याशी या लोकांचा अजिबात संबंध नाही. हे सगळे पळपुटे आणि डरपोक लोक आहेत आणि आज म्हणून त्यांना आमची भीती वाटते. ही मर्दांची सभा, ही मर्दांची सभा आहे. तुम्ही आमच्या अंगावर आलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लक्षात, हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आपल्याला.
मोदीच्या घशात जाण्यापासून वाचवायचा, लक्षात घ्या. हिंदुस्थान आपल्याला वाचवायचा आहे, हिंदुस्थानचं संविधान आपल्याला राखायचं आहे. आम्हाला जयंत राऊत मला माहिती आहे, आम्हाला तुरुंगात टाक, आमच्यासारख्या अनेक लोकांना तुरुंगात टाकतात, जे या देशाच्या बाजूने बोलतील, जे या भ्रष्ट भाजपच्या कारभारावर बोलतील, त्यांना तुरुंगात टाकलं जातं. आम्ही तुरुंगात गेलो आणि आलो, आमची का उखडली तुम्ही? टाका. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोक कुर्बान झाले, लाखो लोक तुरुंगात गेले. एक संजय राऊत काय साधा शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो लढत राहील उद्धव ठाकरेंच्या बरोबर खांद्याला खांदाला. पण या महाराष्ट्रावरचे तुमचं संकट आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि तूर्त आपली रजा घेतो, पण जाता जाता परत सांगतो, हा लोकसभा मतदारसंघ, बाजूचा रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला जिंकायचा आहे, आणि मोदीला अमित शहाला त्याची जागा दाखवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राहुल सर. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.